नमस्कार पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब एज्युकेशनल चॅनलवरती पोलीस भरती विशेषमध्ये आपण जिल्हे कवर करत आहे ज्यामध्ये जिल्ह्यांविषयी आपण माहिती बघत असतो तर आज आपण रायगड जिल्ह्याविषयी महत्त्वाची माहिती बघणार आहे जेणेकरून एक्झाममध्ये आपल्याला याचा नक्की उपयोग होईल तर बघा रायगड जिल्ह्याचे जे क्षेत्रपट आहे ते आहे सात हजार एकशे बावन्न चौरस किलोमीटर रायगडची जी लोकसंख्या आहे दोन हजार अकरानुसार ती आहे सव्वीस पॉईंट चौतीस लाख त्यानंतर रायगड जिल्ह्याचे जुने नाव काय होते असा थेट प्रश्न जर तुम्हाला विचारला तर त्याचे आन्सर यायला पाहिजे कुलाबा कुलाबा जिल्ह्याचे नामकरण रायगड जिल्हा असं केव्हा झालं तर एक जानेवारी एकोणीसशे एक्क्याऐंशीला कुलाबाचे नामकरण रायगड असे करण्यात आले आणि या घटनेला दोन हजार एकवीसमध्ये चाळीस वर्ष पूर्ण झालेले आहे त्यामुळे सुद्धा हा प्रश्न महत्त्वाचा आहे तर तत्कालीन मुख्यमंत्री कोण होते तर ए आर अंतुले हे तत्कालीन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते त्यानंतर रायगड जिल्ह्याचे मुख्यालय हे अलिबाग या ठिकाणी आहे लक्षात घ्या कुठे आहे अलिबाग या ठिकाणी आहे जनरली आपण म्हणू शकतो जसं अमरावतीचं मुख्यालय अमरावतीला आहे अहमदनगरचं मुख्यालय अहमदनगरला आहे तर रायगड जिल्ह्याचं मुख्यालय लक्षात घ्या हे अलिबाग या ठिकाणी आहे त्यामुळं हा प्रश्न आपल्यासाठी महत्त्वाचा बनतो त्यानंतर बघा रायगडमध्ये एकूण पंधरा तालुके आहेत जर तुम्हाला वनलायनर क्वेश्चन विचारला की रायगडमध्ये एकूण तालुके किती आहे तर त्याचं आन्सर जे असणार आहे ते असणार आहे पंधरा मग कोणकोणते आहे तर पनवेल त्यानंतर कर्जत खालापूर उरण त्यानंतर पेन, अलिबाग सुदागड, रोहा मानगाव मुरुड तळे पोलादपूर श्रीवर्धन महाड मसळा तर हे पंधरा तालुके आपल्याला रायगडमध्ये पाहायला मिळेल रायगड जिल्ह्याचा समावेश कोकण विभागामध्ये होतो तुम्हाला सर्वांना माहीत आहे महाराष्ट्रामध्ये एकूण प्रशासकीय विभाग म्हणजेच महसूल विभाग किती आहे तर ते सहा आहे त्या सहापैकी कोकण हा एक प्रशासकीय विभाग आहे तर त्यामध्ये रायगड जिल्ह्याचा समावेश होतो तर बघा आणि कोकण विभागामध्ये एकूण किती जिल्हे आहेत तर कोकण विभागामध्ये एकूण सात जिल्ह्यांचा समावेश होतो महाराष्ट्रातील पहिले जलविद्युत केंद्र कुठे सुरू करण्यात आले होते तर खोपोली रायगड या ठिकाणी सुरू करण्यात आले होते त्यामुळं हा प्रश्न महत्त्वाचा आहे इतरही एक्झामसाठी हा प्रश्न महत्त्वाचा आहे फनसाड अभयारण्य रायगडमधील प्रसिद्ध अभयारण्य आहे जर तुम्हाला प्रश्न आला लायनर की फनसाट अभयारण्य कोणत्या जिल्ह्यातील आहे तर त्याचा अॅन्सर असणार आहे रायगड जिल्ह्यामधील आहे त्यानंतर घारापुरी एलिफंटा लेणी ज्या आहे त्या रायगड जिल्ह्यामध्येच आहे त्यामुळे हे पण तुम्ही इथे लक्षात घ्यायचं आहे पितळखोरा म्हटलं तर ते औरंगाबादमध्ये येईल अजिंठा वेरूळ औरंगाबादमधील आहे कार्ला भाजी ज्या लेणी आहे त्या आपण पुणेमध्ये पाहिलेल्या आहे त्यानंतर बघा महाराष्ट्रातील सत्तावीसवी महानगरपालिका महत्त्वाचा पॉईंट आहे महाराष्ट्रातील सत्तावीसवी महानगरपालिका पनवेल ठरलेली आहे आणि पनवेल ही रायगडमध्ये येते आणि महाराष्ट्रात आजच्या घडीला सत्तावीस महानगरपालिका आहे जिल्हे किती आहे तर जिल्हे टोटल छत्तीस आहे महानगरपालिका सत्तावीस आहे ठीक आहे त्यानंतर बघा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ लोनेरे या ठिकाणी आहे जे की रायगड जिल्ह्यामध्ये येते आणि हे विद्यापीठ कधी स्थापन करण्यात आलं तर एकोणीसशे एकोणनव्वदला या विद्यापीठाची स्थापना झाली होती प्रसिद्ध रायगड किल्ला कोणत्या तालुक्यामध्ये येते हे महत्त्वाचं आहे तर ते महाड तालुक्यामध्ये येते रायगड किल्ला त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एकोणीसशे सत्तावीस या वर्षी चौदार महाड येथील सत्याग्रह डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेला होता इतिहासामध्ये ही महत्त्वपूर्ण घटना आहे त्यानंतर सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तरला छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक रायगड किल्ल्यावरती झालेला होता ठीक आहे त्यानंतर बघा रायगड किल्ल्याचे जुने नाव काय होते जर तुम्हाला प्रश्न विचारला आपण रायगड जिल्ह्याचे जुने नाव कुलाबा असे बघितलेले आहे लक्षात घ्या कुलाबा मग रायगड किल्ल्याचे जुने नाव काय होते तर रायगड किल्ला रायरी या नावानं ओळखला जात होता त्यानंतर बघा संत रामदास स्वामी यांनी शिवथर घड या ठिकाणी दासबोध हा ग्रंथ लिहिलेला आहे लक्षात घ्या त्यानंतर खांदेरी हुंदेरी ही बेटं रायगड जिल्ह्यामध्ये आहे तर तुम्हाला विचारलं की खांदेरी हुंदेरी बेटं कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर डेफिनेटली रायगड जिल्ह्यामध्ये आहे माथेरान हे थंड हवेचं ठिकाण कुठे आहे तर हे सुद्धा रायगड जिल्ह्यामध्ये आहे आणि पक्ष्यांसाठी प्रसिद्ध असलेलं कर्नाळा अभयारण्य लक्षात घ्या पक्ष्यांसाठी प्रसिद्ध असलेलं कर्नाळा अभयारण्य हे सुद्धा रा रायगडमध्ये आहे रायगडमधील महत्त्वाच्या ह्या काही पॉईंट्स आहे ज्या आपण पाहत आहे त्यानंतर बघा माझा प्रवास अठराशे सत्तावनच्या उठावावर आधारित हे पुस्तक आहे तर बघा माझा प्रवास हे महत्त्वाचे पुस्तक जे की मराठी भाषेतील पहिले प्रवास वर्णन आहे तर या पुस्तकाचे लेखक कोण आहे तर ते आहे विष्णू भट गोडसे हे सुद्धा रायगड जिल्ह्यातील आहे त्यामुळं हा पॉइंट आपल्यासाठी महत्त्वाचा आहे विष्णू भट गोडसे यांचं कोणतं पुस्तक महत्त्वाचं आहे तर माझा प्रवास आणि या पुस्तकाचा उल्लेख स्टेट बोर्ड पुस्तकामध्ये सुद्धा करण्यात आलेला आहे त्यामुळं हा प्रश्न महत्त्वाचा बनतो विनोबा भावे यांचा जन्म गागोदे या ठिकाणी झालेला होता लक्षात घ्या विनोबा भावे यांचा जन्म कुठे झालेला होता तर गागोदे या ठिकाणी जन्म झालेला होता त्यानंतर वासुदेव बळवंत फडके आद्यक्रांतिकारक म्हणून कोणाला ओळखलं जाते तर आद्यक्रांतिकारक म्हणून लक्षात घ्या वासुदेव बळवंत फडके यांना ओळखलं जाते तर त्यांचा जन्म रायगड जिल्ह्यातील शिरढोण या गावी झालेला होता त्यानंतर बघा पुढे श्री हरिहरेश्वर येथील शिवमंदिर प्रसिद्ध आहे आणि श्रीवर्धन तालुक्यामध्येच ते आहे लक्षात घ्या तुम्ही इथे श्री श्री लक्षात ठेवू शकता त्यानंतर भिराभिवपुरी येथे विद्युत निर्मिती केंद्र आहे हे हा प्रश्न बऱ्याच एक्झाममध्ये विचारलेला आहे की भिराभिवपुरी लक्षात घ्या हे कुठे आहे ठिकाणं तर रायगडमध्ये आहे आणि विद्युत निर्मितीसाठी प्रसिद्ध आहे रायगडमध्ये लॅटेराईट तसेच मिश्रित प्रकारची आपल्याला मृदा पाहायला मिळते त्याचप्रमाणे बघा मुरुड जंजिरा हा प्रसिद्ध किल्ला जो आहे हा रायगड जिल्ह्यातीलच आहे ठीक आहे त्यानंतर बघा रायगड जिल्ह्यातील कातकरी ही जमात अतिमागास जमात म्हणून घोषित केलेली आहे तर बघा आपण म्हणू शकतो की महाराष्ट्रात जवळपास तीन अतिमागास जमाती घोषित केलेल्या आहेत तर त्या कोणकोणत्या आहेत त्यात खाली तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये त्याचा अन्सर द्यायचा आहे तर कातकरी कुठली आहे तर ही रायगड जिल्ह्यातील जमात आहे पालीचा बल्लाळेश्वर आणि महाडचा वरदविनायक हे दोन अष्टविनायके रायगड जिल्ह्यामध्ये येतात टोटल हे आठ आहे त्यापैकी पाच आपण पुण्याला पाहले दोन रायगडला आणि एक जे आहे ते अहमदनगरला आहे तर त्यामुळे हा प्रश्न सुद्धा आपल्यासाठी महत्वाचा आहे आणि आजच्या लेक्चरमधील लास्ट आणि महत्वाचा प्रश्न आहे बघा कोणता की राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर केंद्र हे कुठे आहे तर थळ वायशेत या ठिकाणी आहे आणि थळ वायशेत हे कुठे आहे लक्षात घ्या तर ते आहे रायगडमध्ये तर या पद्धतीने हे महत्त्वाचे पॉइंट्स आपण कवर केलेले आहे ओके सो येणाऱ्या एक्झामसाठी ऑल द बेस्ट फॉर एक्झाम ठीक आहे आणि व्यवस्थित सर्वांनी पेपर सॉल्व करावा आणि पेपर सॉल्व करताना सांगायचं झालं की कुठलंही प्रेशर न घेता लक्षात घ्या कुठलाही टेन्शन न घेता पेपर सॉल्व करण्याचा प्रयत्न करावा कारण शांत डोक्याने सोडवलेलाच पेपर आपल्याला चांगले मार्क्स देऊन जातो ठीक आहे आय होप की तुम्हाला हे लेक्चर कळलेलं असेल थँक्यू सो मच